आज आपल्याला युनिट 3 प्लॅनिंग इन इंडिया म्हणजेच भारतातील नियोजन यामधलं 3.1 ऑब्जेक्टिव्ह अँड स्ट्रॅटेजी ऑफ प्लॅनिंग म्हणजे नियोजनाची उद्दिष्टे आणि व्यूहरचना इथे स्पष्ट करायची आहे. त्याआधी आपण आर्थिक नियोजनाची व्याख्या बघून घेऊया. प्रोफेसर रॉबिन्सन यांनी कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे एक साधन म्हणजे आर्थिक नियोजन असं म्हटलेलं आहे. आर्थिक नियोजन म्हणजे शीघ्र आर्थिक विकास करण्याचे एक तंत्र आहे. आपल्याकडे 1 एप्रिल 1951 पासून भारतामध्ये नियोजन सुरू झाले आहे आणि याला 60 पेक्षा पण जास्त वर्ष होऊन गेलेली आहे. आर्थिक नियोजन हे आर्थिक विकासाची पायरी समजल्या जात असते. पण त्याआधी आपल्याला आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे काय आहे ती समजून घेऊया. नंबर 1 आहे शीघ्र आर्थिक विकास. आपल्याला जर आपला आर्थिक विकास करून घ्यायचा असेल तर नियोजन आत्मसात करावे लागेल, कारण आर्थिक विकास हे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट आहे आणि भारताच्या आर्थिक नियोजनात देखील हे उद्दिष्ट स्वीकारलेले आहे. देशातील उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर उपयोग करून देशामध्ये विकास कसा घडवून आणायचा हे आर्थिक नियोजनाने सिद्ध झालेलं आहे. नंबर 2 आहे लोकांच्या राहणीमानात वाढ. लोकांच्या राहणीमानात वाढ करणे, मानव कल्याण करणे हे आर्थिक नियोजनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. भारतात लोकांच्या राहणीमानात वाढ करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्यासाठी त्यांना स्वास्थ्य, शिक्षण यासारख्या सेवा पुरविल्या जात आहे. नंबर 3 आहे शीघ्र औद्योगिकीकरण. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे औद्योगांचा विकास हा जास्त झालेला नाही आहे. म्हणून औद्योगिक विकास होण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजन हे करणे गरजेचे आहे आणि विकासाची गती वाढवण्यासाठी सुद्धा आर्थिक नियोजनाची गरज आहे. नंबर 4 आहे पूर्ण रोजगारी प्रस्थापित करणे. आपला देश हा विकसनशील देश असून आपल्याकडे बेकारीची समस्या ही खूप महत्त्वाची समस्या आहे आणि ही समस्या सोडविणे फार गरजेचे आहे. म्हणून आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट समोर ठेवून भारताने वेगवेगळ्या या पंचवार्षिक योजना अंमलात आणून बेकारीची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंबर 5 आहे आर्थिक विषमता कमी करणे. आपल्याकडे आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते आणि ही आर्थिक विषमता कमी करण्यासाठी तसेच उत्पन्न आणि संपत्तीची वाटणी ही समान करण्यासाठी आर्थिक नियोजन एक महत्त्वाचं साधन आहे. नंबर 6 आहे प्रादेशिक असंतुलन नष्ट करणे. आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या मागासलेले प्रदेश भरपूर आहे. काही प्रदेशांचा भरपूर विकास झालेला आहे, काही प्रदेशांचा कमी प्रमाणात विकास झालेला आहे. त्यासाठी आर्थिक नियोजनाचा अवलंब करून सगळ्या प्रदेशांचा समतोल विकास साधणे शक्य झालेले आहे. नंबर 7 आहे आर्थिक स्वयंनिर्भरता प्राप्त करणे. विकसनशील देशांमध्ये कच्चा माल, अन्नधान्य इत्यादीबाबत देशामध्ये भरपूर वस्तू असतात किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती ही विपुल प्रमाणात उपलब्ध असते, परंतु तरी पण काही बाबतीत देश परावलंबी असतो. खास करून युद्धाच्या बाबतीमध्ये, नवीन नवीन यंत्रतंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये. म्हणून स्वयंनिर्भरता आत्मसात करण्यासाठी आर्थिक नियोजन फार महत्त्वाचे आहे. नंबर 8 आहे देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत करणे. अलीकडच्या काळामध्ये संरक्षण व्यवस्था ही फार महत्त्वाची आहे आणि भारतामध्ये सुद्धा एक नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. भारतसुद्धा एक स्वयंसिद्ध देश बनलेला आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिक नियोजन आहे. आर्थिक नियोजनामुळेच देश हा मजबूत स्थितीमध्ये आलेला आहे आणि आज युद्धसामुग्रीसाठी देशाला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत नाही. हे सगळं असल्यानंतर नियोजनाची का आवश्यकता आहे किंवा काय गरज आहे हे आधी आपण इथे समजून घेऊया. त्यामध्ये नंबर 1 आहे आर्थिक शक्तीचे न्याय्य वितरण. आर्थिक शक्तीचे न्याय्य वितरणासाठी आर्थिक नियोजन आवश्यक असते, कारण किंमत यंत्रणेच्या अंतर्गत आर्थिक शक्तीचे न्याय्य वितरण होऊ शकत नाही. परंतु आर्थिक नियोजनाचा अवलंब जर केला तर देशातील आर्थिक शक्तीचे समाजात न्याय्य वितरण होणे शक्य होते. नंबर 2 आहे आर्थिक स्थैर्य. आर्थिक विकासासाठी आर्थिक स्थैर्याची फार आवश्यकता असते. बाजार यंत्रणेमध्ये किमतीच्या पातळीत चढउतार होऊन अर्थव्यवस्थेत चढउतार निर्माण होत असते आणि हे विकासाच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणत असते.
त्यामुळे आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे हे फार गरजेचे आहे. नंबर 3 आहे उच्च दर्जाचे निर्णय. आर्थिक नियोजनात विकास योजना तयार करण्यासाठी नियोजन आयोगासारखी सर्वोच्च संस्था असते आणि आर्थिक विकासासंबंधीचे सर्व निर्णय या आयोगाद्वारे घेतले जात असते. म्हणून आर्थिक नियोजनामध्ये उच्च दर्जाचे निर्णय घेण्याची पात्रता या पात्रता येण्यासाठी आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते. नंबर 4 आहे हानिकारक स्पर्धा नष्ट करणे. नियोजन यंत्रणा बाजारातील हानिकारक स्पर्धेचे उच्चाटन करून वाजवी स्पर्धा निश्चित करते, कारण नियोजन यंत्रणा बाजार अर्थव्यवस्थेच्या योग्य संचालनासाठी बाजार अर्थव्यवस्थेला आधार देत असते. नंबर 5 आहे समन्वय. अर्थव्यवस्थेच्या वेगळ्या क्षेत्रात योग्य समन्वय प्रस्थापित करणे योग्य आणि शीघ्र आर्थिक विकासासाठी आवश्यक असते. नंबर 6 आहे संसाधनांचा युक्त उपयोग. आपल्या देशामध्ये संसाधने पुरेशी उपलब्ध नाही आहे आणि या देश म्हणून आणि त्यामुळे भांडवलाची कमतरता निर्माण होत असते. त्यामुळे योग्य आर्थिक विकासासाठी या संसाधनांचा योग्य आणि युक्त उपयोग केला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज असते. नंबर 7 आहे भांडवल निर्मिती. नियोजनामुळे अर्थव्यवस्थेतील भांडवल निर्मितीचा दर वाढत असतो. दीर्घकाळामध्ये हा परिणाम आपल्याला दिसून येत असतो. भांडवल निर्मितीचा दर वेग वाढला तर आर्थिक विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. नंबर 8 आहे इतर कारणे. आर्थिक नियोजन हे फार महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी ही कारणे आपल्याला इथे सांगितलेली आहे. नंबर 1 म्हणजे आर्थिक नियोजनामुळे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देत असते. सार्वजनिक क्षेत्राच्या आधारे देशातील मार्गक्षेत्रांचा विकास करणे हे आर्थिक नियोजनामुळे शक्य होत असते. नियोजनाचा अवलंब केल्याने विकासात अडथळा आणणाऱ्या भांडवली अर्थव्यवस्थेचे दोष आपल्याला टाळता येतात. तसेच महागड्या अत्याधुनिक उत्पादन तंत्राचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आर्थिक नियोजन हे आवश्यक असते. तसेच आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये अनेक बाजारविषयक अपूर्णता अस्तित्वात असतात आणि त्यामुळे देशाचा विकास होऊ शकत नाही. देशाचा विकास हा शीघ्र गतीने होण्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज असते. ही झाली आर्थिक विकासाची व्याख्या, उद्दिष्टे आणि आर्थिक नियोजनाची आवश्यकता. आता आपल्याला आर्थिक नियोजनाची व्यूहरचना म्हणजे स्ट्रॅटेजी पाहायची आहे. आपल्याला यामध्ये आतापर्यंत जेवढ्या पंचवार्षिक योजना झालेल्या आहे त्यांचा थोडा थोडा आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे पहिली पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 या दरम्यान सुरू झाली आणि त्यामध्ये औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आलेले असून शेती क्षेत्राचा विकास, ऊर्जा, वाहतूक, सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण या घटकांचाच विचार करण्यात आलेला होता. तसेच वाढती लोकसंख्या आणि वाढती लोकसंख्या याकडे लक्ष देण्यात आलेले होते. दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 या दरम्यान सुरू करण्यात आली होती आणि ही दुसरी पंचवार्षिक योजनाची व्यूहरचना प्राध्यापक महाल नोबिस यांनी आखलेली होती. यांनी यामध्ये पोलाद, सिमेंट, रासायनिक द्रव्य, अवजड यंत्र, विद्युत इत्यादी उद्योगांच्या विकासाला जास्त महत्त्व दिलेले होते. तिसरी पंचवार्षिक योजना ही 1961 ते 1966 या दरम्यान झालेली होती आणि यामध्ये शेती, उद्योग, सामाजिक आणि आर्थिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक विकासांचे परस्पर अवलंबित्व समोर ठेवून संतुलित आर्थिक विकासाचे तत्व अवलंबविण्यात आले होते. नंबर 4 म्हणजे तीन वार्षिक योजना झाल्यानंतर पंचवार्षिक योजना झाल्यानंतर तीन वार्षिक योजनांचा एक योजना होता ज्या 1966 ते 1969 या दरम्यान घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण करणे, चौथ्या योजनेस अनुकूल वातावरण निर्माण करणे हे उद्दिष्ट या तीन वार्षिक योजनेचं होतं आणि त्यामुळे तसेच अवमूल्यन, भाववाढ इत्यादी परिस्थितीने भारतामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती त्याविषयी उपाययोजना करण्याचं काम या तीन वार्षिक योजनेनी केलेलं होतं. चौथी पंचवार्षिक योजना ही 1969 ते 1974 या दरम्यान सुरू झाली आणि या योजनेमध्ये आर्थिक स्थैर्यावर आधारित आर्थिक विकास व स्वावलंबन या दोन उद्दिष्टांवर आधारित व्यूहरचना आखण्यात आलेली होती. तसेच सामाजिक दृष्टिकोनातून विकेंद्रीकरणाला महत्त्व देण्यात आलेले होते आणि उत्पन्न आणि राहणीमान यातील विषमता कमी करणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. पाचवी पंचवार्षिक योजना ही 1974 ते 1980 अवलंबिण्यात आलेली होती. यामध्ये वाढती तूट, बेकारी, आर्थिक विषमता यासारख्या परिस्थिती निर्माण झालेल्या होत्या. यावर उपाययोजना म्हणून
गरिबी हटाव, स्वावलंबन या उद्दिष्टांवर आधारित ही व्यूहरचना आखण्यात आलेली होती. यामध्ये अर्थव्यवस्थेत वेगाने विकास करणे, किमान वेतनाची हमी देणे, रोजगारीची संधी उपलब्ध करून देणे, किंमत स्थैर्य प्रस्थापित करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून 20 कलमी कार्यक्रमाचा स्वीकार करण्यात आलेला होता. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985 या दरम्यान आखण्यात आलेली होती आणि या पंचवार्षिक योजनेची व्यूहरचना करताना आर्थिक विकासाचा दर वाढविणे आणि दारिद्र्य व बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये कमी करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेले होते. 7वी पंचवार्षिक योजना ही 1985 ते 1990 या काळामध्ये आखण्यात आलेली होती आणि यामध्ये देशातील गरिबांच्या समस्या सोडविण्यास परिणामकारक उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या. यामध्ये रोजगार निर्मितीसाठी शेती आणि शेतमालावरील प्रक्रिया उद्योग, ग्रामोद्योग, कुटीरोद्योग यांचा विकास करणे, शेतीमध्ये दर हेक्टरी उत्पादनासंबंधी उपाययोजना करणे, लोकसंख्या नियंत्रणासाठी सामाजिक कल्याण योजना, कुटुंब नियोजन आणि स्त्रियांना शिक्षण इत्यादी कार्यक्रम अवलंबिण्यात आले होते. 8वी पंचवार्षिक योजना ही 1992 ते 1997 या दरम्यान करण्यात आलेली होती आणि या योजनेचे उद्दिष्ट हे 1991 नवीन औद्योगिक धोरणाने आपल्याला सिद्ध झालेलं होतं की आर्थिक व राज्य वित्तीय धोरणात अनेक सुधारणा करून लोकांच्या आरोग्य सुधारणा करणे, शिक्षणाचा दर्जा वाढविणे, पूर्ण रोजगारीची परिस्थिती निर्माण करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करणे यासाठी याला या योजनेमध्ये महत्त्व देण्यात आलेलं होतं. तसेच सार्वजनिक क्षेत्राचे दोष दूर करणे, तोटा कमी करण्यास पुनर्रचना करणे असे काही कार्यक्रम यामध्ये करण्यात आलेले होते. तसेच पर्यावरण, तंत्रज्ञान, ऊर्जा, सिंचन इत्यादी आधारभूत उपक्रम राबविणे हे सुद्धा या योजनेचा भाग होता. 9वी पंचवार्षिक योजना ही 1997 ते 2002 करण्यात आलेली होती आणि यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला गती देणारी ही ठरलेली पंचवार्षिक योजना आहे. यामध्ये औद्योगिक उत्पादन, अन्नधान्याची स्वयंपूर्णता, वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे इत्यादी उद्दिष्टे यांचे होते. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धाशक्ती वाढविण्यासाठी आयात प्रशुल्क कमी करणे, वेगवान आर्थिक विकासासाठी गुंतवणूक वाढवून उद्योगांचे आधुनिकीकरण करणे, मूलभूत सुविधांमधील सार्वजनिक गुंतवणुकीने खाजगी क्षेत्राला चालना देणे असे विविध कार्यक्रम या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेले होते. तसेच 10वी पंचवार्षिक योजना ही 2002 ते 2007 या दरम्यान घेण्यात आलेली होती. या योजनेमध्ये अगोदरच योजनांमध्ये निश्चित करण्यात आलेला विकासाचा दर साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे त्यासाठी त्या ज्या त्रुटी निर्माण झालेल्या आहे त्या दूर करणे इत्यादी कार्यक्रम या योजनेमध्ये करण्यात आलेले होते. त्यामध्ये सुधार योजना, संतुलित क्षेत्रीय विकास, योजनेतील साम्यता, राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यूहरचना आखणे, तसेच विकासा दराची व्यवहारता लिखून पाहणे हे सारखे कार्यक्रम या योजनेमध्ये करण्यात आलेले होते. 11वी पंचवार्षिक योजना ही 2007 ते 2012 या दरम्यान करण्यात आलेली होती आणि यामध्ये सुद्धा अधिक तीव्र विकास व वृद्धी करणे, ज्यामुळे दारिद्र्य आणि गरिबी कमी होऊन रोजगारीच्या संधी निर्मितीची होईल, गरिबांसाठी आरोग्य आणि शिक्षण सारख्या आवश्यक सेवांची उपलब्धता करणे, शासन प्रणालीमध्ये सुधारणा करणे असे कार्यक्रम घेण्यात आलेले होते. नंतर 12वी पंचवार्षिक योजना ही 2012 ते 2017 या दरम्यान घेण्यात आलेली होती आणि या योजनेमध्ये विनिर्माण, वीज निर्मिती, गॅस पाणी पुरवठा, सिंचन व शेती क्षेत्राचा अधिक गतीने विकास करणे याकडे लक्ष देण्यात आलेले होते. या योजनामध्ये पायाभूत